सफाई कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, सफाई कामगारांना महिना वेतन मिळाला पाहिजे। या पुणे महानगरपालिकेचं खरंच काय? अरे या पुणे महानगरपालिकेचं खरंच काय? नमस्कार, पुणेकर माधव मध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे महानगरपालिकेच्या गेटवर आझाद समाज पार्टीच्या वतीने विविध मागण्यांकरिता हक्क आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर आझाद समाज पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व त्रस्त नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, काय बोलाल आपण आंदोलनाबद्दल? आजचं आंदोलन आमचं शौचालय सफाई कामगारांच्या समर्थनामध्ये आहे। जे पुणे शहरामध्ये सफाई कामगार जे आहे, शौचालय सफाई कामगार, यांना न्याय मिळत नाही आहे। यांच्याकडे पूर्णपणे पुणे महापालिकेचं दुर्लक्ष आहे आणि पुणे महापालिका यांना काही मदत करत नाही। पुणे महापालिकेने यांना महिना वेतन दिला पाहिजे, मासिक पगार दिला पाहिजे, त्यांना ज्या स्वच्छतेचे जे साहित्य आहेत ते साहित्य दिले पाहिजेत, पण ते देताना काय पुणे महापालिका दिसत नाही। हे वर्षानुवर्ष काम करत असताना यांना न्याय मिळत नाही। आज तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये टेंडर आणताय, प्रत्येक गोष्टीमध्ये खाजगीकरण आणताय आणि तो जो ठेकेदार आहे तो वरच्यावर मलाई खातोय, पण कष्ट करणाऱ्या कामगाराला पैसा मिळत नाही आहे, कष्ट करणाऱ्या कामगाराला न्याय मिळत नाही आहे, त्याला सुविधा मिळत नाही आहे। कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा ह्या कामगारांनी लोकांना सेवा दिलेली आहे, स्वच्छ परिसर ठेवलेला आहे, पण यांचा परिवार मात्र उघडा पडलेला आहे। त्यासाठी आझाद समाज पार्टी मैदानात उतरले आहे ह्या कामगारांना न्याय देण्यासाठी। पुणे महापालिकेने जर आमच्या ह्या आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर असं आम्ही सर्वजण असं ठरवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जो महिला आम्ही गोळा करतोय तो या पुणे महापालिकेच्या गेटसमोर त्यांच्या दारासमोर टाकण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत। कारण आझाद समाज पार्टी, भाई चंद्रशेखर आझाद हे बहुजनांसाठी, शोषित पीडित समाजासाठी लढणारे देशाचे नेते आहेत आणि हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये न्याय देण्याची भूमिका आम्ही आज या कामगार वर्गाबरोबर, सुलभ शौचालयाच्या कामगार वर्गाबरोबर आम्ही राहणार आहोत। आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी यांच्याकडं लक्ष देत नाहीत। जर नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल आणि पुणे महापालिका प्रशासन असेल ते सुद्धा या ठिकाणी लक्ष देत नाही। म्हणून हे लक्षणीय आंदोलन, हक्क आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे। पुढचे तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार आहोत, याच्या दखल महापालिका आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी घ्यावी। 2022 निवडणुकीला यांना सामोरे जायचं आहे। हे फक्त कामगार नाहीत, हे मतदार सुद्धा आहेत, हे त्या लोकप्रतिनिधीला मतदान सुद्धा देतात, याचं भान त्या लोकप्रतिनिधींनी ठेवावं एवढं या ठिकाणी सांग। सर, आज या आंदोलनामध्ये असं दिसत आहे की विविध मागण्यासाठी हा जो समाज, आपला वर्ग जो या ठिकाणी उतरलेला रस्त्यावर, पण अधिकारी वर्ग अजूनही दखल घेताना दिसत नाही, तर या अशा अधिकाऱ्यांचं काय केलं पाहिजे? सर्वप्रथम विषय समजून येणं गरजेचं आहे। यामध्ये जे काम करतात सफाई कामगार जे आहेत त्यांना कायद्याप्रमाणे मिनिमम वेजेस ॲक्ट ठरवलेला आहे। आपल्याला माहिती असेल बाबासाहेबांनी प्रत्येक कामगाराला 8 तासाचं पगार ठरवलेला आहे। त्याचप्रमाणे आज देशामध्ये जर आपण बघत असाल BJP त्याच विरोधात, कामगारांच्या विरोधात कायदे करत आहेत। त्याच अनुषंगाने इथं महापालिकेत BJP सत्ता आहे, तर त्याच अनुषंगाने इथं ह्या कामगारांची पिळवणूक होत आहे। कारण ह्यांना कायद्याप्रमाणे कोणते सुविधा देत नाहीत, ह्यांना मिनिमम वेजेस प्रमाणे यांचा पगार होत नाही। आता आपल्यालाच कळालं की एका महिलेचा, ज्यांनी 12 वर्ष काम केलं आहे, त्यांचा अजूनपर्यंत पगार दिलेलं नाही, ते 22 वर्ष, हे खूप मोठा विषय आहे। यामध्ये तर एक संबंधित अधिकारी जे आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊन त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी आम्ही नियोजन करत आहोत। आणि या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की या आंदोलनाची जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही आमच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढू। अशा अडचणी आहेत की काम करतो, आम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे, पगार भेटला पाहिजे, बोला पगार आम्हाला भेटलाच पाहिजे। जे झाडू मारतं त्यांना सगळं भेटतं, ते काय म्हणतात टेम्पररी काम करतात ठेकेदाराकडं, मग ठेकेदारांना त्यांना दिवाळी भेटती, सगळं भेटतं, आम्हाला कधी काहीच भेटत नाही। फक्त येतात कॉर्पोरेशनचे आणि दम देतात, अहो मुकदमा आला साहेबाला, तो साहेबाला लवकर लवकर काम करा। पण आमचा विचार केला का, कधी आम्हाला म्हणले नाही ते लोक, कधी बोलत नाही की बाबा हे कोरोनाचे दिवस चालल्यात, त्यांची पण मुलं बाळ आहे ती, ना तर ह्यांना काहीतरी द्यावावं। तसं काय 4 वेळा धुवा दिवसातून, सगळ्या झोपटपट्टीला रोग होईल। अरे आम्ही राहतोय तिथं, अरे त्या महिलेमध्ये राहतोय, आम्हाला नाही काही रोग होणार। अरे तू म्हणायला लाजत नाहीच, 1 रुपया देत
नाही, दम द्यायला येतो काय? मला हेच म्हणायचं की दम द्यायला येतो का? सगळ्याच्या दिवाळी होते, आमची दिवाळी होत नाही. आम्ही आमची मुलं काय काय बोलतात आम्हाला माहित आहे. आई त्यांनी दिवाळी केली, त्यात खायला घालायचं का दिवाळीला पैसे साठवायचे? आमच्या मुलांना दिवाळी नसती, त्यांनी कपडे आणले दिवाळीला, त्यांनी काय काय आणलं. अगं आपल्याला कुणीतरी 4 रुपये देते तेव्हा आणू आपण, तसा आमचा विचार करत का कोण? कुणी नाही करत. काय नगर सेवक आला की अहो काय द्यायच, आम्हाला नाही भेटलं काय अजून. बर बर देऊ तुम्हाला. आम्हाला म्हणतात नमस्कार, काम करा चांगला, नमस्कार तुम्हाला. आपण मतदान केलेले ज्या नगरसेवक असन, आमदार असन किंवा अजून कोणी संबंधित जे कार्यकर्ते, ते आपली दखल घेत नाहीत का? नाही घेत ना सर, घेतच नाही. आतापर्यंत 22 ते 23 वर्ष झाले, कोणीही दखल घेतलेली नाही. फक्त स्वच्छताकडे लक्ष द्या आणि काम स्वच्छ करा. घरी घरी पैशाला गेलो तर ते लोक पण म्हणजे बाबा आम्हाला आता कामच नाहीये. कोरोनाच्या काळात या 2 वर्षापासून एकही रुपया भेटला नाही, तरी पण आम्ही काम करतो. आजपर्यंत आम्ही निवडणुका आता जवळ आलेले आहेत, नगरसेवकच्या निवडणुका, तुम्ही त्यांची जागा त्यांना दाखवून देणार? हो देणार ना सर, जाणून देणार ना. का नाही देणार? कारण आम्हाला पगार नाही, कुठलीच सुविधा नाही, तर आम्ही जाणून देणार. आणि आम्ही जर असं बोललो बाबा एक दिवस जरी आमच्याकडून कुठल्या कारणाने काम जर नाही झालं, आमच्याबद्दल लगेच अर्ज जातो, मंडळ अर्ज देतं बाबा ही बाई काम करेना, लगेच आमच्याकडे मुकादम येणार. काम तुमचं झालं नाही, तुमच्याबद्दल तक्रार आहे. अरे तक्रार आहे पण आमच्या पोटापाण्याची तक्रार का घेत नाही तुम्ही? कामाची तक्रार घेता, कोरोनाच्या काळात तुम्ही सगळ्या तक्रारी घेतल्या, पण आमचं आमचा कोणी विचार केला का? आमच्या लेकरांना काय आजार होईल का? आम्हाला काय होईल का? तर आम्ही पण कार पुरुषांची काही हायगाय करणार नाहीत. जे बी काय असेल पुढची कारवाई आम्ही नियमाने करणार आहोत, हे आमची विनंती. कारण आता आम्ही एक कोणचं काम फिक्स करू शकत नाही ना, की हा बा हे पैसे आपल्याला येणार ना, आपण ते करणार. कारण आमचे पगारच नाही तर काय करणार? बोलायला गेलं तर घर खाली करा, मग कुठपर्यंत ऐकायचं? ते पण जीवन आलं बरं वाटत नसलं ना, गोळी खायची हालत हालत काम करायचं. हॉस्पिटल गेलं ना हो, काहीतरी आम्हाला सांगा, दवाखान्याचं आम्हाला काहीतरी द्या. नाही नाही तुम्हाला नाही काय भेटणार, तुम्हाला काय भेटत नाही. अहो 4 रुपये खायचे का दवाखाना करायचा? कुठल्या पण बाईनी बाईनी लाजलं पाहिजे जराशी. त्याच्यामध्ये घाण टाकायची, दारूच्या बाटल्या, हंडरोटी बाटल्यामध्ये उचला, तेवढं उचलायचं, लाज नाही वाटत. कामच आहे, परत बोलायला गेलं ते म्हणजे तुमचं कामच आहे. अभी जो दरवाजे पे हम लोग जाते ना भीख मांगने के लिए, उनके पास काम के लिए, कि तुम 20 रुपये दे लिए 4 चक्कर लगाने, ये हमको बंद करने का है. और अभी हमारा जो हक है उसके लिए भीख मांगने का बंद करके हम लोग जो काम करते हैं उसके हक के लिए लड़ने का है. हम ये तुम्ही कचरा गोळा करताय, त्याचे तुम्हाला लोकांकडून पैसे घ्यावे लागतात, पुणे महानगरपालिका पैसे तुम्हाला नाही नाही वो नाही देते. इसके लिए अभी ये सब बंद, हमको हमारा पगार दो, और जो हमारा इतने दिन से काम करेल आहे उसके हम लोग को पैसे मांगता. आज या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अनेक महिलांनी आपल्या पुणे महानगरपालिका स्थानिक नगरसेवक यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. तरी आमच्या मागण्या प्रमुख मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी त्यांनी शासनाकडे विनंती केलेली आहे. व्हिडिओ मेकर यशवंत, मी संतोष शिंदे, पुणेकर, माझा न्यूज मराठी.